राजा शिवछत्रपती लेखक श्री बाबासाहेब पुरंदरे पारायण गीता उपासनी भाग यादवांच्या गरुडाची पिसं झडली देवगिरीचा दरारा आणि दिमाग पंधरा दिवसात नाहीसा झाला सिंहासनाधीश्वर सम्राट यादवांनी खंडणी दिली शत्रूचा येण्या जाण्याचा खर्चही दिला लूट नेऊ दिली वार्षिक खंडणी कबूल केली खंडणी म्हणजे दौर्बल्याचा दंडच केवढी वेळ इज्जत देवगिरीचं वस्त्रहरण झालं एक वर्ष लोटलं दुसऱ्या वर्षीची खंडणी देवगिरीहून बिनबोभाट दिल्लीला रवाना झाली आणि याच वर्षी दिल्लीचं तख्त रक्तानी लाल झालं सुलतान जलालुद्दीन खलजीचा अल्लाउद्दीनने दगाबाजीनी खून पाडला दिनांक एकोणीस जुलै बाराशे पंच्याण्णव आणि तो स्वतःच सुलतान बनला जलालुद्दीन हा अल्लाउद्दीनाचा काका होता त्यांनीच अल्लाउद्दीनाचं जन्मापासून पालनपोषण केलं करहा मणिकपूरची सुभेदारी दिली सेनाधिकार दिला इतकंच नव्हे तर आपली मुलगी देऊन जलालुद्दीनानी त्याला आपला जावई करून घेतलं म्हणजे अल्लाउद्दीन आपल्याच चुलत बहिणीचा नवरा आणि काकाचा जावई होता त्याच उपकर्त्या काकाचा उर्फ सासऱ्याचा त्यांनी दग्यानी सहज खून पाडला यानंतर तिसऱ्या वर्षीचा खंडणीचा लोट देवगिरीहून दिल्लीकडे निमूटपणे वाहत गेला एकदा झालेली ही जखम वाहतच होती तेवढ्यात महाराष्ट्राला आणखी एक मुकी जखम झाली शके बाराशे अठ्ठ्याण्णवची कार्तिक शुद्ध एकादशी दिनांक आठ ऑक्टोबर बाराशे शहाण्णव पंढरपुरात दिंड्या पताकांची दाटी झाली सर्व संत समुदाय जमा झाला आळंदीची ती चार भावंड त्यात होतीच ज्ञानेश्वरांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं हे अखेरचं दर्शन ह्या अखेरच्या गाठीभेटी पांडुरंगाच्या पायी मिठी मारून ज्ञानेशांनी म्हटलं देवा आता मी समाधी घेणार आज्ञा द्या, 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 द्या मला आशीर्वाद द्या विच्या तारा थरारल्या ज्ञानेश्वर समाधी घेणार वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी होय त्यांनी तसा निर्धारच पांडुरंगापुढे बोलून दाखवला जिवंत समाधी अवघे संत भवती होते हा निर्णय ऐकून विरघळले ज्ञानेश्वर जाणार चालले निघाले लढा लवून कायमचे निघून चालले पंढरीचा चंद्रभागेचा आणि पांडुरंगाचा निरोप घेऊन ज्ञानेश आळंदीला निघाले त्यांच्या मागोमाग भरल्या लोचनांनी आणि थरथरत्या ओठांनी सर्व संत मंडळीही निघाली इंद्रायणी तिरी आळंदीला सर्वजण येऊन पोचले शके बाराशे अठराची कार्तिक वद्य एकादशी उजाडली बुधवार दिनांक चोवीस ऑक्टोबर बाराशे शहाण्णव सर्व संतांच्या समवेत ज्ञानेश्वर भजन पूजन कीर्तनात रंगून गेले एकच रंग रामकृष्ण पांडुरंग द्वादशी उजाडली ज्ञानेशांनी स्नानासाठी इंद्रायणी नदीच्या प्रवाहात पाऊल टाकलं तिला ज्ञानेश पुन्हा कधीही दिसणार नव्हते इंद्रायणीचा गळा दाटून आला ती त्यांच्या पावलांना बिलगली माध्यांना काळ झाला सूर्य माथ्यावरून ढळला सूर्योदयानंतर एकवीस घटकांनी त्रयोदशी लागली संतांच्या सुख सरोवराचा बांध फुटला त्यांच्या डोळ्यातून घडघळा पाणी वाहू लागलं निवृत्तीनाथांना आपल्या लाडक्या भावाचा वियोग सहावेना निवृत्तींच्या मनाची उलाघाल नामदेवांना पाहावेना नामा म्हणे देवा पेटला हुताशन करा समाधान निवृत्तीचे ते पांडुरंगाला कळवळवून म्हणाले लहानग्या सोपान मुक्ताईची काय अवस्था सांगावी ती बाळं स्फुंदून स्फुंदून रडू लागली सर्वच संतांच्या अंतरी प्रलय उडाला कुणी कुणाचं सांत्वन करायचं विटेवरचं परब्रह्म गहिवरलं समाधीची जागा सिद्ध होती सिद्धेश्वराच्या समोर नंदीमागे भूमीच्या पोटात विवर होते आत तुळशी बेल अंथरून आसन सिद्ध केलेले होते समाधीचा क्षण आला ज्ञानेश पूर्ण प्रसन्न होते तेथे हर्ष खे दुर्लाच नव्हता होता तो अमृतानुभव सत चित आनंद विवरावरची शिळा बाजूला झाली तुळशी माळा धारण केलेले ज्ञानेश उठले त्यांनी निवृत्तींच्या पावलावर मस्तक ठेवले सर्वांना नमस्कार केला भावंडांचा निरोप घेतला आणि विवरात पाऊल टाकले निवृत्तींनी हाताला धरून ज्ञानेशांना विवरातील बिलवासनावर नेऊन बसवले ज्ञानराजांनी उत्तराभिमुख पद्मासन घालून नेत्र मिटले आणि त्रिवार वंदन केले ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा पादपदमी ठेवा निरंतर आणि उरला ओंकार निवृत्तिनाथ बाहेर आले आणि त्यांनी घाती येली शिळा सी, दिनांक 25 ऑक्टोबर बाराशे शहाण्णव गुरुवारी दुपारी तीन वाजता समाधी बंद झाली महाराष्ट्राचा आणि यादवांचा आशीर्वाद अंतर्धान पावला यादव राज्यातून सरस्वती उठून गेली